पुणे महापालिकेने बाबासाहेब आंबेडकरांचा हयात असताना त्यांना मानपत्र किंवा त्यांच्या विद्वत्तेच्या संदर्भातला कुठलाही गौरव केला गेला नाही। त्याच पुणेकर नागरिकांनी पुणे महापालिकेने आज बाबासाहेबांचा पुतळा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बसवलेला आहे। पुणे महानगरपालिकेच्या वतीने नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे आणि ह्या पुतळ्याचं लोकार्पण येत्या रविवारी म्हणजे 19 तारखेला होणार आहे। या अनुषंगाने हे सगळं सुशोभीकरण सुरू आहे। पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात येणारा हाच तो पुतळा। 4 महिन्यापूर्वी रिपाई नेते परशुराम वाडेकर, उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर यांच्याकडे सुपूर्द केला होता आणि आता याच पुतळ्याचं 19 तारखेला लोकार्पण होणार आहे। पाहूया परशुराम वाडेकर आणि उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या प्रतिक्रिया। पुणे महानगरपालिकेच्या विस्तारित इमारतीच्या प्रवेशद्वारावर विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा या ठिकाणी बसत आहे। त्याच ठिकाणी मी या ठिकाणी उभा आहे आणि शेजारी उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील सिंहासनावरील पुतळा बसणार आहे। त्याचं भूमिपूजन देखील 19 तारखेला दुपारी 3 वाजता आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। या प्रसंगी आदरणीय आमदार रामदास आठवले साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणीस, तसेच चंद्रकांतदादा पाटील, खासदार बापटसाहेब या अनेक महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांच्या उपस्थित, पुणेकर नागरिकांच्या उपस्थित हा ऐतिहासिक सोहळा ह्या ठिकाणी होत आहे। एक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता आणि रिपब्लिकन पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून व्यक्तिशः मला फार आनंद आम्हाला होत आहे। माझी पत्नी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांनी 2 वर्षापूर्वी प्रस्ताव दिला आणि तो प्रस्ताव भाजप रिपाईच्या नगरसेवकांनी आणि सभागारातील सर्वच नगरसेवकांनी एकमुखाने त्याला मान्यता दिली आणि या ठिकाणी एक इतिहास घडवला गेलेला आहे। या अर्थाने इतिहास घडवला गेला असं आम्ही म्हणत आहोत की 1949 रोजी पुणे महापालिकेची स्थापना झाली, पण बाबासाहेब हयात असताना त्यावेळेस बाबासाहेबांची उंची फार होती। बाबासाहेबांचे संविधानाचे शिल्पकार होते, पहिले कायदेमंत्री होते, त्यांचं कार्य मोठं होतं आणि मुंबई महापालिकेने बाबासाहेब आंबेडकरांचा मानपत्र देऊन सन्मान झाला, पण त्या पुणे महापालिकेमध्ये तसा प्रस्ताव आल्यानंतर तो प्रस्ताव फेटाळला गेला। पुणे महापालिकेने बाबासाहेब आंबेडकरांचा हयात असताना त्यांना मानपत्र किंवा त्यांच्या विद्वत्तेच्या संदर्भातला कुठलाही गौरव केला गेला नाही, त्यामुळं त्यावेळेचे आंबेडकर अनुयायांना, पुणेकर जनतेला, आम्हाला आणि आमच्या जुन्या कार्यकर्त्यांना प्रचंड वाईट वाटलं होतं की बाबासाहेबांचा सन्मान झाला नाही। परंतु एक परिवर्तनाचा एक नियम आहे, एक वेगळं परिवर्तन यानिमित्त झाले। त्याच पुणेकर नागरिकांनी पुणे महापालिकेने आज बाबासाहेबांचा पुतळा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बसवलेला आहे। हे एक मोठी गोष्ट, एक ऐतिहासिक गोष्ट या महापालिकेमध्ये घडत आहे। त्यामुळं मी मगाशी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला जे विरोध करत होते तेच पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात घेऊन की बाबासाहेब आंबेडकर देशाचे नेते, हा जो परिवर्तन होत आहे, उशिरा का होईना बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता, त्यांनी केलेलं देशापरी काम, हे उशिरा का होईना भारतीय जनतेला समजतं आहे। म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर आज जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्या पुतळ्याच्या रूपामध्ये दिसत आहे आणि तसाच हा पुतळा महापालिकेच्या इतिहासातला की यात प्रवेशद्वारावर या ठिकाणी हा बाबासाहेबांचा पुतळा बसत आहे। आम्हाला आंबेडकरी अनुयायांना आणि तमाम जनतेला प्रचंड आनंद आहे। मला व्यक्तिशः आनंद आहे की हा पुतळा मी माझ्या वतीने, माझ्या संस्थेने, मी माझ्या वतीने दिलेला आहे। यानिमित्ताने तमाम पुणेकर जनतेला, नागरिकांना आंबेडकरी अन्न विनंती आहे की 19 तारखेला रविवार आहे, आपण मोठ्या संख्येने वाजत गाजत या स्थळी पोहोचावं आणि हा ऐतिहासिक क्षण आपण सर्वांनी पाहावा ही या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो। पुणे महानगरपालिका नवीन विस्तारित इमारतीच्या प्रवेशद्वारावर दर्शनी भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण, तसेच पुणे महानगरपालिकेच्या हिरवळीवर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावरील पुतळ्याचे भूमिपूजन रविवारी 19 डिसेंबर 2021 रोजी माननीय नामदार अमितजी शहा, केंद्रीय गृहमंत्री, तसेच माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, तसेच माननीय रामदासजी आठवले साहेब सामाजिक न्यायमंत्री, देवेंद्री फडणवीस विरोधी पक्ष नेते आणि नीलिमाताई घोरे, चंद्रकांतदादा पाटील, गिरीशजी बापट, प्रकाश जावडेकर, नाना पटोले,
आणि सर्व उपस्थित पुणे महानगरपालिकेचे पदाधिकारी नगरसेवक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा दोन्ही कार्यक्रमाचा आयोजन केलेला आहे। मी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून तुम्हा सर्वांना मी आवाहन करते आणि तुमचं सर्वांचं स्वागतही करते। ह्या कार्यक्रमाला दोन्ही कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून उपस्थित राहताल आणि सर्वजण ह्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देताल असं तुमच्याकडून अपेक्षा बाळगून तुम्ही सर्वजण ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा।